ची सावली ऐसे निरंतर माया मी कुठे न पाहिले आनंदाचे दानवे संकटात धावघे सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी नाही जमणार मला राम भगवंता शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो अगदी आजारानं गांजून गेलो होतो देवाचा दावा करत होतो आज तो फळाला आला स्वामी स्वामी तुझी रोग मुक्तीची वेळ आली होती म्हणून हे सगळं घडलं आणि तुम्हाला वाटलं की याला रांगेतून आम्ही मधूनच का बोलावून घेतला अरे तुम्हाला फक्त ही रांग दिसते पण तपश्चर्याच्या रांगेत कोण कधीपासून उभा आहे हे तुम्हाला थोडीच ठाऊक आहे तेव्हा कोणाची तपश्चर्या कधी फळाला आणायची आम्ही ठरवणार की नाही रे त्याची नोंद फक्त आमच्या पाशी असते तेव्हा कोणाची तपस्या कधी फळाला आणायची आम्ही ठरवणार की नाही अरे देवा आपापसात भांडू नका दंगा करू नका अरे माणूस बनवताना स्वतःला माणूस की जपा
शिवहर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो। घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। छान हो, छान येशे जावई, ताराबाईंनी आपलं काम चोख पार पडलंय बरं का। पण सासूबाई, पण स्वामींनी सुचवलं बरं का त्यांना लाडू आणायला। तर नुसतं सुचवून काही होत नाही हो, आणणारी व्यक्ती सुद्धा योग्य असावी लागते। हे मात्र अगदी खरं बोललात बरं का सासूबाई। अहो, स्वामी कृपेनीच आपल्याला अशी माणसं मिळाली आहेत। अहो, आपल्या कार्यात अगदी कोणतीही मदत करायला तयार असतात। हो ना, यांच्यामुळे आपला बराच ताण कमी झालाय। हो, हे बाकी खरं बोललीस हो। तारा मावशी, दूध घ्या बरं, सावकाश गरम आहे। अगो बाई, बरी आठवण झाली। येशे, बोलण्याच्या नादात तिन्ही सण सर चालली हो। जा, तुळशी पुढे दिवा लावून ये। बरं झालं आई आठवण केलीस, आलेच। हे तुळशी माते, सगळं मंगल कार्य व्यवस्थित पार पडू दे हो। तुम्ही आलात आमच्या मदतीला, नाहीतर हे सगळं। येशे, काय ग, काय झालंय? आई, मी दिवा लावायला गेले तुळशीपाशी। येशे, तू आधी शांत हो बघू, शांत हो। नीट सांगणारच का मला काय झालंय ते? येसू अग, काय झालं, एवढी का घाबरलीस तू? अहो, ते मी मी आई 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 तुला माहिती आहे का, आज आम्ही खूप मज्जा केली। आज आम्ही त्या भीमप्पाला भूत भूत म्हणून चिडवत होतो। अगं, ते मुकुंद काकांमध्ये भूत आलं ना की कसं करायचं ते अगदी तसं करत होता तो। किती वेळा बजावलंय तुला, हा? तिने सांगितलं आहे असं वेळ वाकडं बोलत जाऊ नको म्हणून, हा? एकदा सांगून कळत नाही होय रे, हा? बा, बसला ना धपाटा। कृष्णप्पा, असं तिने सांगितलेच्या वेळेला बोलू नये बाबा। जी, अगं आम्ही फक्त खेळत होतो। कसले कसले खेळ तुमचे, हा? त्या भीमप्पालाही बघणार आहे हो मी, पण त्या आधी तुला तुला सोडणार नाही। अग, मुंजे मुलगा आहे तो। दोन दिवसावर मुंजे आली आहे त्याची। तर तेच सांगत होते। अरे, तिन्ही सांजेला काहीतरी वेळ वाकडं बोलत असतो। माझ्या येशीला काहीतरी सांगायचं होतं आणि ह्याचा चराग चालू।
येशे बोल काय सांगायचं होतं तुला? नुसतं भूताचं नाव काढलं तरी आई इतकी अस्वस्थ झाली. आत्ता जर हे सगळं आईला सांगितलं तर ती अजूनच घाबरून जाईल आणि तेच सगळं डोक्यात धरून बसेल. तेव्हा काही न सांगितलेलंच बरं. स्वामी असोबा बरं झालं आजीला ओरड लागते. अहो आज आम्ही भूत भूत खेळत होतो त्याचीच तर मज्जा सांगत होतो आईला. पण मग आजीने येऊन पाठीत धपाटा खातला. स्वामी आजोबा माझं काही चुकलं का सांगा ना. तर म्हणे चुकलं का? चुकलंच आहे हो. आणि काय रे खेळून मळून आलायस ना तसाच काय बसलाय बुवाच्या बाजूला? काही शिस्त बिस्त आहे की नाही तुला? अरे 2 दिवसावर मुंजा आली आहे तुझी पण लहान पण काही सगळं नाही हो तुझे अजून. चल बघू हात पाय धुवून घ्या आधी. स्वामी आजोबा असं वाटत कायम असंच बसून राहावं तुमच्या जवळ कधी कुठे जाऊ नये. जावं तर लागणारच ना. शिवहरी शिवहरी अरे बाहेरून खेळून आलेस ना आणि तसंच काय बसलाय बुवाच्या मांडीवर? चल बघू हात पाय धुवून घे. चल म्हटलं ना नंतर येऊ गप्पा मारायला. चल शिवहरी शिवहरी. ये लवकर. शिव शंकर शंभो. अहो दूध घ्या गरम आहे तोवर पिऊन घ्या. येसू मगाशी काय झालं ते सांगशील मला? खूप भयानक. म्हणजे मला असं का दिसलं असेल ते? कसला संकेत असेल तो? नक्की काय झालंय मला जरा नीट सांग बघू. मला ना एक आकृती दिसली. येसू अगं किती घाबरलीस. हे बघ काळजी करू नको तुला भास झाला असेल. हो असेल. म्हणजे ते मुकुंद भाऊजींच्या संबंधाच सारखं डोक्यात आहे ना माझ्या त्यामुळे भासच झाला असेल. बर चला झोपा आता मुंजीच्या तयारीला लागायला हवं. सगळी गडबड आहे आणि आता फक्त आपल्या हातात 2 दिवस उरले. चल आणि 2 रात्री जागा राहा. रात्र वैराची कोण कधी येऊन घात करेल याचा काही नेम नाही. शिव शंकर शंभो. घर का आंगन साफ कर रही है मन का आंगन कब साफ करेगी?
मला काही म्हणालात का? मन लख का उम्मीद के लिए जगा रख, स्वामी मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. थांब, त्याआधी आम्हाला तुला काहीतरी द्यायचं. हे देवारात ठेव आणि रोज पूजा कर. हा तर कोरा कागद आहे, तरी पूजा कर. बुवाच्या मनात काय चालू असत ना त्याचा थांग पत्ता लागत नाही. शिवारी शिवारी निरोप सगळ्यांना दिलायस? सगळ्यांना दिला, फक्त गाई म्हशी शेंड्या मेंढ्या त्यांनाच बाकी. तोही देऊन टाकू काय? जास्त तोंड चालवू नकोस. कुठे आहेत ते सगळे? त्या दाम्याच्या घरात जिथं कोणी राहत नाही ना बस तिथंच थांबवलं. आता मुंजी दणक उडवून देऊ. एक खाली दे. अगं तू एकटी आली असतीस तरी मी जमलं असत की मला कशाला घेऊन आलीस इथं? हो कपसा की हात आपल्या दोघांना बी आवतान दिलं ना. वर तुम्हाला सोडून कधी कुठली गोष्ट केली आहे का मी? माझी चांदुली या कोठडीत राहणार. पाहिलं का हो तुम्ही राजमहाल पूर्ण नशीब काढला तुमच्या. पुढं तुम्ही बी सरदार व्हाल तर असाच एखादा बारकासा वाडा आपल्या बी असला गप. पैसा. नमस्कार. नमस्कार. मुजरा मुजरा तर ते अहो असे बिचकताय काय आरोपी असल्यासारखे? काही गुन्हा केलाय का? आता आमचे व्याही होणार आहात तुम्ही. या स्वागत आहे तुमचं. छान, आज अगदी वेगळाच नूर दिसतोय तुमचा विहीणबाई. दोघांना वाड्याव यायचं आवतान दिलं व्याही भोजन म्हणून तर मग हेच म्हणले अगं वाड्याव जातोय तर मग थोडी तयार होऊन चल. म्हणून कस आहे ना, कोल्ह्याने सिंहाचं कातड पांघरलं म्हणून तो काही सिंह होत नाही. म्हणजे म्हणजे भिकारी काय कितीही उंची दागिने घातले कपडे घातले तरी काही होत नाही. खानदानीपणा हा रक्तातच असावा लागतो. तुम्ही म्हणताय तर तसं असेल ते देवानी बाईसाहेब कुठे दिसत नाही तर भोजनाची व्यवस्था वरती की. सरकार
बघितलं का सरकार यो काय नजराना हो आता आजवर एवढा नजराना पाठवला तर आता अजून गया अहो सासूबाई नजराना नाहीये तो ताट आहे जेवणात आज हे करायलाच हवं राजेबा सरकार तुम्ही तिकडे व्याही भोजन करा इकडची आघाडी मी सांभाळतो शंभो